अयोध्येत रामलल्लांच्या 3 मूर्ती तयार, प्रतिष्ठापना उत्सव मूर्तीच्या निवडी संदर्भात उद्याच्या बैठकीत निर्णय। अयोध्या रेल्वे स्थानकाची आलिशान आणि भव्य इमारत सज्ज, 30 डिसेंबरला पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण। श्रीराम मंदिर उद्घाटनाकरता अयोध्येत जय्यत तयारी, सरयू नदीला लागणार फ्लोटिंग स्क्रीन। श्रीराम मंदिर निर्माणाकरता भिक्षुकांचा पुढाकार, 300 भिक्षुकांकडून 4 लाखांचा निधी अर्पण। अयोध्येत प्रशासनाकडून दारूबंदीचा निर्णय, मंदिर परिसरातील सगळी दारूची दुकानं बंद। राहुरी तालुक्यातील गुहा गावात कनिफनाथ मंदिरात बसवली मूर्ती, गावकऱ्यांकडून मंदिरात भजन करत प्रतिष्ठापना। शरद पवार अमरावती दौऱ्यावर, वझरच्या शंकर बाबा पापळकर यांच्या दिव्यांग आश्रम शाळेला दिली भेट। सांगलीत अवकाळीमुळे 15,000 हेक्टरवरील द्राक्ष बागांचं नुकसान, शेतकऱ्यांकडून तातडीने मदतीची मागणी। मुक्ताई नगरपालिकेत 4.5 कोटींच्या मालमत्ता कराची थकबाकी, पालिकेने झळकावले थकबाकीदारांच्या यादीचे फलक। कौटुंबिक वादातून महिलेला जिवंत जाळलं, भांडूपमधील धक्कादायक प्रकार, दोघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। खासगी वाहनांमुळे वाशिम एसटी स्थानकात वाहतुकीला अडथळा, अपघात होण्याची भीती। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी, महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्यानं चालक प्रवासी त्रस्त। ठाण्यातल्या घोडबंदरजवळ चालकाचा ताबा सुटल्यानं टँकर उलटला, अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक विस्कळीत। पुण्यातल्या वडगाव शेरी भागात राडा कोयत्यानं केलेल्या हल्ल्यात 3 जण जखमी। छत्रपती संभाजीनगरात पालिकेची अतिक्रमण विरोधी मोहीम, 7 हिल परिसरातील बेकायदेशीर झोपड्या केल्या जमीनदोस्त। छत्रपती संभाजीनगरातील पेपरफुटी प्रकरणानंतर पीएचडी फेलोशिप परीक्षा रद्द, 10 जानेवारीला होणार फेरपरीक्षा। गोंदियात धान खरेदीची कोंडी दूर होणार, 46,000 शेतकऱ्यांनी केली धानाची विक्री। साताऱ्यात शौचालयात विद्रूप पुतळा ठेवल्याप्रकरणी 4 जणांवर कारवाई, महिलांना घाबरवण्याकरता पुतळा ठेवल्याचं तपासात उघड।